पुढची बातमी पाहूयात. गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी उपकारागृहाचे गज तोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये घडलेली आहे. आणि या घटनेनं कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय. पाहूयात. अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर कारागृहातून पुन्हा एकदा चार आरोपींनी पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना कारागृहातले गज कापून बलात्कार आणि खून अशा गंभीर गुन्ह्यातल्या चार आरोपींनी पलायन केलंय. यामुळे एकच खळबळ उडाली. वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी इथून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता पुन्हा चार आरोपी इथून फरार झालेत. यामुळे संगमनेर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मी आता संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर याच पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार, दरोडा, चोरी किंवा यापेक्षाही गंभीर गुन्हे ज्यांच्यावरती दाखल होते असे चार आरोपी या कारागृहामध्ये ठेवलेले होते. मात्र पहाटेच्या दरम्यान जेव्हा सुरक्षा रक्षकाच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा चार आरोपी खिडकीचे गज कापून या ठिकाणावरनं फरार झालेले आहेत. यामुळे कुठेतरी पोलिसांच्या या सगळ्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सुरक्षा रक्षक कुठे होता, त्यांच्याकडे गज कापण्यासाठी हत्यार कुठून आलं, आणि हे काय एका दिवसाचं काम नाही, बऱ्याच दिवसापासून हे लोक या कारागृहाचे गज कापत असतील, मग ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही का, त्यामुळे आता या सगळ्या व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा दलेल आणि अनिल काळे असे जेरमधून फरार झालेले आरोपी आहेत. सध्या या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं रवाना झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली. पोलिसांनी आता जवळपास पाच पथकं पाठवलेली आहेत वेगवेगळ्या यांनी, जशी आम्हाला माहिती मिळते त्याप्रमाणे पाच पथक पाठवलेले आहेत. त्यावेळेला चार गार्ड होते, परंतु त्यांची शिफ्ट वाईज ते सेंट्री ड्युटी करत होते, तर त्यावेळेला बाहेर होमगार्ड होता आणि ते पाळल्यानंतर लगेच आपण त्याचा पाठलाग पण केला, परंतु ते गाडी एका फोर व्हीलर गाडीमध्ये बसून पुढे पळून गेलेले होते. संगमनेरच्या कारागृहातल्या कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचं जेवण आणि मोबाईल अशा प्रकारच्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप अनेकदा झालाय. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी याबद्दल गांभीर्य न दाखवल्यानं चार आरोपी थेट गज कापून पळून गेले. या घटनेनं सध्या जिल्ह्यात खळबळ माजली आहे. भर दिवसा उजेडी चार आरोपी सहजासहजी जेलमधून पळून जाऊ शकत असतील तर यामागे इतरही कोणी आहे का याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. यामध्ये ज्या कुणाचा हात असेल अशा सर्व दोषींवर कठोर कारवाई सुद्धा आवश्यक आहे. हरीश डिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.